हे चालू दे, त्यांनी मला हे टाकून दिलं. वारकरी संप्रदायाचं लगेच आज तुम्ही वारकरी संप्रदायाला आज पहिला प्रश्न उद्या लगेच तुम्ही मला मिळत ते नाही. तुम्हाला तुमचं सगळं अंतर्गत जे आहे सगळं बदलावं लागेल. अंतर्गत सगळं बदललं बाह्य रूप तुमच्या चेहऱ्यावर सांगितलं, चेहरा नुसता बघितला कोणी म्हणून सांगतात नाही. तुम्हाला सरळ वाटेल, तुम्हाला नाम असो नाही तर नसो, चेहराच सांग. कुठेही केलं जाईल आणि म्हणून आता आमच्या फाउंडेशनला जरी कुणी आले त्याला तो थोडस संयम सोडून आधी उठा वगैरे होतो किंवा सैमात बसतो त्या सैमाच येतो. आध्यात्मिक संयम होतो, शिस्त येते आणि शिस्त आणि संयम जिथं आला ते संसारिक ते कार्यालयही आणि ते त्या ठिकाणचा असणारा आजूबाजूचं सगळं वातावरणही तुम्हाला शुद्ध केले पाहिजे आणि मग शुद्धतेतून शुद्ध असा एक कृती आहे. आणि म्हणतात किंवा भारतामध्ये काय आहे, भारतामध्ये बाकी टेक्नॉलॉजीमध्ये अमेरिका असेल इंग्लंड असेल सगळे असतील, परंतु फक्त ज्ञानेश्वर तुकारामांची रामदास स्वामींची भूमी आहे. देशाच्या प्रजा बघितलं गेलं तर आपले राम रामाचं सुद्धा जो इथं जन्म झाला, कृष्णाचा जन्म झाला, म्हणजे रामकृष्णांचा जन्म संत ज्ञानेश्वर तुकारामांची पदपक्षानं निर्माण झालेली ही माती आहे. ह्या मातीची आध्यात्मिक शक्ती अमेरिका इंग्लंडपेक्षा फार मोठी आहे. कारण आताही अमेरिका इंग्लंडमध्ये जे इथं स्टुडंट गेलेले आहेत, जे इथं नोकऱ्या करत आहेत, त्यांचाच प्रभाव जास्त आहे भारतीय लोकांचा. अंतर्गंड तुमची बुद्धीची चेतना असो, तुमच्या वेगवेगळ्या इंद्रियाची चेतना असो, ज्ञानाची चेतना असो, विचाराची चेतना असो, हे सगळं जे मिळतं ना हे सगळं भगवद्गीतेमध्ये करते. भगवद्गीता तुम्ही माया नाही चालत, तुम्ही सगळं माया पडा बस भगवद्गीतेमधून. जेव्हा जेव्हा पाच सहा मिनिटं वेळ मिळाला आपल्या जीवनाच्या ह्या वारकरी प्रवासामध्ये वारकरी संप्रदायाचा जो अजिबात टच करणार नाही त्याच्यापेक्षा त्याचा जन्मच म्हणतात ना, पण त्याचा जन्मच वाया गेला नाही. म्हणून तिकडे तुम्ही कसंही काही समजा चुकलं राहिलं काय झालं चालेल, पण तुम्ही वारकरी संप्रदायाच्या प्रवाहामध्ये सेवा पाच मिनटं दहा मिनटं एक तास. आता आपलं जे करून माथं कुठं होईल आपण बघून जाणार, माथा म्हणजे तो काय बोलणार काय सांगणार.